दुष्काळ कोपलाय, त्याचे चटके शेतकऱ्याला बसतायत आणि त्यात त्याची मुलं सुद्धा भरडली जात आहेत. जेवायला पैसे साठवायचे की मुलांना शाळेत पाठवायचं ही परीक्षा आहे, पण तीही पार पाडू ही जबाबदारी महाराष्ट्र सरकारने घेतली. दुष्काळी भागातल्या विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबू नये म्हणून त्यांची फी माफ करण्यात आली आहे आणि भरलेली फी परतफेड करण्यात येईल. शिक्षणाचं नुकसान नाही होऊ देणार आपलं महाराष्ट्र सरकार.